प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला आता एक अल्टिमेटम दिलेला आहे आणि प्रकाश आंबेडकर यांना हा अल्टिमेटम दिला गेला आहे. आज संध्याकाळपर्यंत निर्णय कळवला नाही तर महाविकास आघाडी जागावाटप जाहीर करणार. ठाकरेंची शिवसेना 22, काँग्रेस 16, शरद पवार गट 10 असा फॉर्म्युला असेल आणि वंचित सोबत आली तर आंबेडकरांना 4 मतदारसंघ सोडणार असा अल्टिमेटम प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडून दिला गेला आहे. प्रतिनिधी ओंकार बाबळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत. ओंकार, काय नेमकं म्हटलेलं आहे? प्रकाश आंबेडकर आज संध्याकाळपर्यंत निर्णय देऊ शकतात का या अल्टिमेटम नंतर? रिद्धी, जागा वाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आहे आणि महत्वाचं म्हणजे प्रकाश आंबेडकरांमुळे हे सगळं गणित खोळंबण्याची बातमी सुद्धा आपण दिली होती. कारण आंबेडकर वारंवार जागांच्या व्यतिरिक्त चर्चेमध्ये महत्वाचे मुद्दे आणत होते, त्यामुळे एक्झॅक्ट जागा वाटप करून सामोरं जाणं निवडणुकींना हे मुळात मागे पडतंय आणि त्यामुळेच आज महाविकास आघाडीने अखेर प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम दिला. गेल्या 2 दिवसात ज्या त्यांच्या फोनवर चर्चा आल्या त्यानुसार नेत्यांनी असं क्लिअर केलं आहे की आज संध्याकाळपर्यंत तुम्ही सोबत आहात की नाही याबद्दलची स्पष्टता तुम्ही द्या. ही क्लॅरिटी आली तरच हे सगळं पुढे जाईल. त्यामुळे आताचे जरी निगोसिएशन इतके दिवस सुरू होते, त्या निगोसिएशन्समध्ये प्रकाश आंबेडकरांना 4 जागा देण्याचं फायनल झालंय आणि ही अंतिम ऑफर आहे. त्यामुळे फायनल ऑफर जे प्रकाश आंबेडकर स्वीकारतात की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. जर ती अंतिम ऑफर त्यांनी स्वीकारली तर 4 जागांमधल्या 2 जागा उद्धव ठाकरे आणि उर्वरित मित्रपक्ष म्हणजे पवारांचं त्यांच्याकडून 1 आणि काँग्रेसकडून 1 अशा 4 जागा सोडल्या जातील आणि ते जर नाही सोबत आले तर 22, 10 आणि 16 असा फॉर्म्युला कायम राहील. म्हणजे 22 जागा उद्धव ठाकरे लढतील, 16 जागा काँग्रेस आणि 10 जागा शरद पवार लढतील हा फॉर्म्युलावरती कायम राहील. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत त्यांनी जर उत्तर नाही दिलं तर आज संध्याकाळी किंवा उद्या या 2 दिवसामध्ये महाविकास आघाडी कंबाईन पत्रकार परिषद करेल आणि त्यामध्ये जागा वाटप सगळं डिक्लेअर करेल. जी ओंकार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.